प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण या अगोदर अम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय आणि क्षार म्हणजे काय तिन्ही गटांमध्ये वर्गीकरण कशा पद्धतीने करतात, लिटमस पेपरचा उपयोग करून आपण या तिन्ही गटांमध्ये त्याचं वर्गीकरण करत असतो किंवा कसे करायचे या ठिकाणी आपण माहिती बघितली. त्यानंतर आयनिक संयुगाचे पुनर्वलोकन सुद्धा आपण या ठिकाणी केलं. ते करत असताना आपण सोडियम आणि क्लोराईड यांची होणारी रासायनिक अभिक्रियाचा अभ्यास केला. त्यापासून सोडियम क्लोराईड कशा पद्धतीने तयार होतो याचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. आता या भागामध्ये आपण अरणीयचा अम्ल आणि आम्लारीविषयी जो सिद्धांत दिलेला आहे त्या सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता अरणीयस कोण होते आणि त्यांनी काय सिद्धांत मांडला अम्ल आम्लारीचा याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. इसवी सन 1887 स्वीडिश वैज्ञानिक अरेहनियस यांनी अम्ले आम्लारी यांचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हणलेलं की अम्ल आणि आम्लारीची त्यांनी एक विशिष्ट अशी व्याख्या केलेली डिफिनेशन केलेली असेल आणि आम्लारीची या ठिकाणी अम्ल म्हणजे काय ते सांगतात. बघा की अम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यामध्ये विरघळला असता त्याच्यापासून काय होत असतं की त्याच्या द्रावणामध्ये हायड्रोजन प्लस म्हणजेच काय हायड्रोजन आयन आयन हे कसे असतात पॉझिटिव्ह असतात धन असतात म्हणजेच त्याला एकमेव कॅटायन तयार होतात. कळलं का? म्हणजे जर समजा एखाद्या आम्लाची पाण्याबरोबर जर अभिक्रिया झाली तर त्याच्यापासून काय तयार होतं हायड्रोजन आयन किंवा कॅटायन तयार होतात म्हणजे एच प्लस. उदाहरणार्थ इथं काय घेतलेलं आपण एक उदाहरण घेतलं एक आम्ल घेतलंय कोणतं एच सी एल याला विरल म्हणत असतात एक यू जी इथं काय त्याची एक ही काय असते अवस्था असते स्थिती असते तो गॅस आहे सॉलिड आहे ते दिलेलं असते या ठिकाणी त्यात के लिक्विड आहे हां इथं जर एल दिलं असेल तर लिक्विड जी दिलं असेल तर गॅस आणि एच दिलं असेल तर सॉलिड म्हणजे स्थायू द्रववायू असे त्या पदार्थाच्या अवस्था या ठिकाणी कंसात दिलेल्या असतात. हे रासायनिक सूत्रामध्ये आपण शिकणार आहोत किंवा शिकलेलं पण आहे याच्या आधी. आता हे काय दिलेलं आपलं एक आम्ल आहे त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली विचरण म्हणजे काय वेगळे होणे जेव्हा अभिक्रिया झाली तेव्हा हायड्रोजन बघा या ठिकाणी हायड्रोजन हा काय झालेला आहे धन आयन म्हणजे कॅटायन तयार झालेला आहे. त्यानंतर बाकी उर्वरित भागाचे आपलं काय घेणं नाही फक्त एकच लक्षात घ्यायचं की आम्लाची पाण्याबरोबर जर अभिक्रिया झाली तर त्यापासून काय तयार होतात हायड्रोजन आयन म्हणजेच कॅटायन तयार होतात. ही झाली आम्लाची व्याख्या कळलं. त्यानंतर त्यांनी काय केलं पुढं आणखीन काही उदाहरणासाठी तुम्हाला सांगितलेलं की हायड्रोजन सोडियम दिलेलं आहे त्याच्यानंतर हायड्रोजन सल्फाईड दिलेलं आहे याची सुद्धा तुम्ही जर या प्रकारे जर त्याचं विघटन केलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी हायड्रोजन आयन किंवा कॅटायन तयार झालेले दिसतील. त्यानंतर पुढे आपण आम्लारीची सुद्धा त्यांनी व्याख्या दिली की आम्लारी म्हणजे काय तर असा एक पदार्थ की जो पाण्यामध्ये विरघळला असता त्याच्या द्रावणामध्ये काय तयार होतो ओ एच कोणते आयन मग याला काय म्हणायचं आयनान कॅटायन म्हणजे धन आयन आणि आयनान म्हणजे मायनस म्हणजे इथं आयनान हायड्रोजनचे आयनान तयार होतात अलग लक्षामध्ये म्हणजे वजा होतात म्हणजे ज्या ठिकाणी वजा होतात का त्याला काय म्हणायचं आम्लारी ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह होतात प्लस होतात त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं आम्लारी आम्ल म्हणायचं अलग लक्षामध्ये. असा अरणीयचा सिद्धांत अतिशय सोपा आहे जर तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये किंवा काय जर विचारलं तर आम्ल आणि आम्लारीची या ठिकाणी तुम्हाला व्याख्या लिहिता आल्या पाहिजे. यानंतर बघूया आपण आम्ल आणि आम्लारीचं वर्गीकरण मग काही पदार्थ आम्ल आहे किंवा आम्लारी आहेत हे याचं वर्गीकरण कसं करायचं. या ठिकाणी आपण त्याचे काही आम्ल आम्लारीचे वर्गीकरण करण्यासाठी काही गट दिलेले आहे जसं की त्रिव व सौम्य आम्ल आम्ल पण आम्लामध्ये दोन प्रकार काही काही पदार्थ बघा चवीने अतिशय आंबट असतात आणि तेच पदार्थ काही काही चवीने कसे असतात अतिशय थोडे आंबट असतात. ओके 10वीचं सुद्धा आपण क्लासेस लाईव्ह घेणार आहोत. त्यानंतर जसं सौम्य आणि त्रिव आम्ल दिलं गं तसं आम्लारी सुद्धा असतात आणि त्यानंतर अल्क अल्क म्हणजे काय क्षारसारखे असणारे पदार्थ. मग या ठिकाणी आपण अगोदर त्रिव आम्ल म्हणजे काय त्याचा अभ्यास करू. त्रिव आम्ल पाण्यामध्ये विरघळलं असतात त्याचे विचरण जळजळ जवळजवळ पूर्ण होते त्याच्या जलीय द्रावणामध्ये हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनाचे प्रामुख्याने असतात. म्हणजे जे त्रिव आम्ल असतं का त्याचं जे पाण्यामध्ये होणारं जे विचरण आहे ते कसं असतं 100% होतं जवळपास ते सगळे विरघळून जातं पाण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडाही पदार्थ शिल्लक राहत नाही आम्लाचा त्याला काय म्हणायचं त्रिव आम्ल. त्यानंतर जर तुम्ही सौम्य आम्ल पाहिलं तर सौम्य आम्ल पाण्यामध्ये विरघळलं असतं त्याचे पूर्ण विचरण होत नाही विचारणे कधीच त्याचं पूर्ण होत नाही आणि त्याचं काय होत असतं बघा पुढे की त्याच्या जलीय द्रावणामध्ये हायड्रोजन आयन संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयन प्रामुख्याने असतात त्याच्यामध्ये थोडा फरक आहे आपला आहे की नाही. त्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही म्हणजे
त्याच्या बरोबर ज्या आयनाचे विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये त्या द्रावणामध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर तीव्र आम्लारी बघा. तीव्र आम्लारी म्हणजे काय की पाण्यामध्ये विरघळ असते त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते. आम्लारी जी असते ती आम्लारी जर पूर्णपणे गुड मॉर्निंग वनसे सर जे आपले हे असते आम्लारी असते आम्लारीचे जर पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तीव्र आम्लारीमध्ये तर याच्यामध्ये जवळजवळ ती पूर्ण काय होत असते की जवळजवळ पूर्ण अभिक्रिया किंवा विचरण पूर्ण झालेलं असतं. व त्याच्या जलीय द्रावणामध्ये OH- म्हणजे काय हायड्रोजन धना आयनान जे असतात हे जवळपास त्याच्यामध्ये काय झाले असतात पूर्णपणे विरघळलेले असतात. त्यानंतर त्याच्याबरोबरच त्याच्या आम्लाधर्मी मूलकाबरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उपलब्ध असतात. आलं का लक्षामध्ये? हे झालं तीव्र आम्लाचं. आता सौम्य आम्लामध्ये आम्लारीमध्ये काय सांगतात जसं आपण सौम्य आम्लाचं सांगितलं तसं आम्लारीमध्ये सुद्धा आहे. त्याची जर पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर त्याचे पूर्णपणे विचरण होतं का? पूर्णपणे विचरण होत नाही आणि त्याचे जे हायड्रोजन आयन काय उर्वरित असतात ते त्याच्यामध्ये आपल्याला काय द्रावणामध्ये शिल्लक दिसत असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण आम्लधर्मिता आणि आम्लारी धर्मिता याचं काय तुम्हाला एक विशिष्ट तक्ता दिलेला आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं वरती काही रासायनिक सूत्रे दिलेले आहेत आणि त्यावरून आधारित काय करायचं तुम्हाला की एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या हायड्रोजन आयनाची संख्या तुम्हाला लिहायची. मग या ठिकाणी काय करायचं समजा उदाहरणार्थ आपण काही उदाहरणं बघूया. HCl याच्यामध्ये हायड्रोजनची किती संख्या आहे? एक. याच्या खाली काहीच नाही म्हणजे किती असतो? एक. म्हणजे या ठिकाणी हाँ या ठिकाणी काय असतो? एक घ्यायचा. ठीक आहे. बोला चार्टमध्ये काही सांगत असेल तर सांगा मला तुम्ही. त्यानंतर आपण जर दुसरा घेतला इथं H2SO4 तर या ठिकाणी हायड्रोजनची किती संख्या आहे? मग असे फक्त तुम्हाला हायड्रोजनचे किती रेणू मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आले पाहिजे. तसंच आम्लारीमध्ये सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने हायड्रोजनचे अणू रेणू लिहायचे असतात. त्यानंतर पुढे बघूया आपण आम्लारीची आम्लधर्मिता आणि आम्लाची अर्मधरिता. आपण हायड्रोजन संबंधी माहिती बघत आहोत, पोटॅशियम नाही. आम्लारीची आम्लधर्मिता याच्यामध्ये बघा, आम्लाच्या एका रेणूपासून विचाराने जितके हायड्रोजन आयन मिळू शकतात त्याची संख्या म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा, हायड्रोजनची जेवढ्या हायड्रोजन रेणूची आम्लाबरोबर अभिक्रिया झाली त्याला काय म्हणायचं? आम्लाची आम्लधर्मिता. त्याच्यानंतर तसंच कशामध्ये असते? आम्लारीमध्ये सुद्धा जेवढ्या हायड्रोजनची त्या आम्लाबरोबर आम्लारीबरोबर अभिक्रिया झाली त्या हायड्रोजनची असलेली संख्या म्हणजे काय? हायड्रोजनच्या रेणूची असलेली संख्या. त्यानंतर पाहूया आपण आम्ला आम्लारीची संहती. आता संहती म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला माहिती बघायची आहे. बघा, आम्ला आणि आम्लारीची संहती म्हणजे याच्यामध्ये काय असेल बरं? की एखादा दिलेला आम्ल हे आम्ल त्याच्यामध्ये असणारे आम्लाचं प्रमाण किती आहे किंवा आम्लारीचं असलेलं प्रमाण किती या ठिकाणी आपण त्याची माहिती बघूया. आता इथे एक तुम्हाला प्रयोग दिलेला आहे. काय करायचं? तुम्हाला लिंबू रसाचे द्रावण घ्यायचं. या ठिकाणी लिंबू रस माहिती सगळ्या लिंबू माहिती आहे. लिंबू पिळून पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्याचं एक द्रावण घ्यायचं. ते किती घ्यायचं, कशा पद्धतीत घ्यायचं आपण ते बघूया. एका लिंबाचे दोन समान भाग करून एका भागाचा रस काचेच्या एका चंचूपात्रामध्ये घ्यायचा. एका चंचूपात्रामध्ये पिण्याचे पाणी 10 मिली होतं आणि दुसऱ्यामध्ये 20 मिली होतायचे. दोन्ही चंचूपात्रामध्ये द्रावण ढवळून घ्या. अतिशय सोपा प्रयोग सांगितलं, तुम्ही घरीसुद्धा करू शकता. आपण काय बघत आहोत ते लक्षात घ्या अगोदर. आपण आम्ल आणि आम्लरीची संहती, संहती म्हणजे त्याचं असलेलं प्रमाण. जसं उदाहरणार्थ एखादा पदार्थ घेतला आपण, जसं समजा एकच लिंबू घेतलं, त्याचे दोन समान भाग केले. आपण दोन ग्लास घेतले काचेचे, एका ग्लासामध्ये ते लिंबू पिळं पूर्ण पाणी टाकलं, त्याचा लिंबाचा रस टाकला, पण त्याच्यामध्ये पाणी किती घेतलं आपण? 10 मिली. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी किती घेतलं? 20 मिली. लिंबाचा रसाचं प्रमाण समान आहे की नाही? हो, 10वीचंसुद्धा आपण रोज घेणार आहोत. थोडा तुम्हाला थोड्या वेळानं त्याचं नियोजन सांगतो मी काय, तर तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय करायचं की दोन्ही ग्लासमध्ये आपण काय केलं, लिंबाचा रस सारख्या प्रमाणात टाकला, पण पाण्याचं प्रमाण सारखं आहे का? मग त्याच्यामध्ये होणारा आंबट पदार्थ असमान असेल का? त्याच्यामध्ये असेल आम्लाचं प्रमाण समान असेल का? नाही, नसेल ना समान. मग असंच आपल्याला काय करायचं पुढं बघा. त्याच्यावरती कृती आहे की वरील कृतीत चवीमध्ये फरक असेल की नाही दोघांच्या? असेल ना. मग आपलं काय करायचं, वरील कृतीत द्रावणाची आंबट चव ही त्यातील लिंबू रस यामध्ये आहे, परंतु चवीत मात्र फरक आहे. पहिल्या चंचूपात्रातील द्रावण दुसऱ्या चंचूपात्रातील द्रावणापेक्षा अधिक आंबट आहे. असे कशामुळे होतं? कारण ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी आणि लिंबाच्या रसाचं प्रमाण त्या तुलनेमध्ये जास्त आहे, दुसऱ्या ग्लासापेक्षा पहिल्या ग्लासमध्ये असलेलं प्रमाण जास्त आहे, ज्या ग्लासमध्ये 20 मिली पाणी आहे
ज्या ग्लास मध्ये 20 मिली पाणी आहे त्या ग्लास मध्ये असलेले लिंबाचे प्रमाण हे 10 मिली पाणी असलेले लिंबाच्या ग्लासच्या लिंबाच्या प्रमाणापेक्षा कसे असेल कमी असेल म्हणून आपल्याला ते ज्याच्यामध्ये पाणी कमी आहे ते काय करावं लागेल जास्त आंबट लागेल बरोबर म्हणजे जर दोन्ही द्रावणामध्ये जली द्रवाची राशी समान असली तरी द्रवकाची राशी कमी अधिक आहे द्रवाच्या राशीचे तयार झालेल्या द्रावणाच्या राशीचे प्रमाण वेगळे आहे हे पाहिल्या चंचुपात्रातील प्रमाण जास्त आहे व त्यामुळे त्या द्रावणाची चव आंबट जास्त आहे याउलट दुसऱ्या चंचुपात्र लिंबू रसाचे एकूण द्रावणाची प्रमाण कमी असल्याने त्याच्यामध्ये असलेले आंबट चव कशी आहे कमी आहे म्हणजे आपण टाकलेलं आम्ल जरी समान असेल तरी त्याची ज्या पदार्थाबरोबर अभिक्रिया झाली तो पदार्थ जर त्या प्रमाणामध्ये शिल्लक असेल तर त्यावर त्याची काय असतो सहती अवलंबून असते अलग लक्षात त्यानंतर बघूया आपण खाद्यपदार्थाची चव त्याच्यातील चव देणारा घटक पदार्थ कोणता आणि त्याचं प्रमाण किती यावर अवलंबून असतं ना एनटीएस बुद्धिमत्तेचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते बघून घ्या त्यानंतर बघा आपण एखादा खाद्यपदार्थ जेव्हा एखादा आंबट खाद्यपदार्थ चवीसाठी घेतो तेव्हा त्याची चव आपण अभ्यासत असताना किंवा घेत असताना त्याच्यामध्ये असलेल्या जे आंबट पदार्थ असतील किंवा त्याच्यामध्ये टाकले जे पदार्थ असतील त्या पदार्थावरती काय असते ती अवलंबून असते अलग लक्षात त्यानंतर आपण पुढे जर बघितलं तर त्या द्रवणाचे सर्वच गुणधर्म त्याच्यातील द्रवक व द्रव्य याच्या स्वरूपात तसे द्रवणामध्ये द्रव्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते द्रव्याच्या राशीचे द्रवणाच्या राशीशी प्रमाण म्हणजे द्रव्याची द्रवणाबरोबरची असलेली सहती होय त्या सहतीखाली अंडरलाईन करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील परत एकदा सांगतो की द्रव्याच्या राशीशी द्रव्य आणि द्रावण लक्षात घ्या द्रव्य म्हणजे काय की जे जो आम्ल पदार्थ आहे जो आपण मिसळतो त्याला म्हणायचं द्रव्य आणि द्रावण म्हणजे काय ज्याच्यामध्ये आपण मिसळतो त्याला म्हणायचं द्रावण म्हणजे द्रव्याशी द्रावणाशी असलेलं प्रमाण याला काय म्हणायचं त्या द्रव्याची द्रावणातील सहती होय जेव्हा द्रावणातील द्रव्याची सहती जास्त असते तेव्हा सहद्रवण तर द्रव्याची सहती कमी असते तेव्हा विरल द्रावण असं आपण त्याला म्हणत असतो कळलं का विरल द्रावण कशाला म्हणायचं आणि त्यानंतर सहद्रवण कशाला म्हणतात द्रवणाची सहती व्यक्त करण्यासाठी अनेक एककाचा उपयोग करतात यापैकी दोन एककाचा उपयोग जास्त वेळा करतात पहिले एकक म्हणजे द्रव्याच्या एक लिटर आकारमानात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या द्रव्याचे ग्राममधील वस्तुमान दुसरे एकक म्हणजे द्रव्याच्या एका लिटर आकारमानात विरघळलेल्या द्रव्याच्या मोलमधील व्यक्त केलेली राशी यालाच द्रावणाची रेणुता म्हणतात एखाद्या द्रावाची रेणुता दर्शविण्यासाठी त्याचे रेणुसूत्र चौकडीत कंसात येतात उदाहरणार्थ NaCl सोडियम क्लोराईड याचं एक मोल लिटर याचा अर्थ मिठाच्या प्रस्तुत द्रावणातील रेणुता एक मोल आहे असं आपण म्हणत असतो त्यानंतर पुढे बघूया आपण द्रावणाचा सामू आता सामू म्हणजे काय ते आपण बघूया आपण पाहिले की पाण्यात विरघळल्यावर आम्ल आम्लरीचे कमी अधिक प्रमाणामध्ये विचरण होते व अनुक्रमे हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्साईड आयनायन कॅटायन हे आयन तयार होतात सर्व नैसर्गिक जलीय द्रावणामध्ये हायड्रोजन आणि हायड्रॉक्साईड हे आयन विविध प्रमाणामध्ये आढळतात व त्याचे द्रव्याचे गुणधर्म आपल्याला पुढील प्रमाणे या ठिकाणी ठरवता येतात उदाहरणार्थ हायड्रोजन आयन आणि हायड्रोजन कॅटायन आयनाईन यांच्या प्रमाणानुसार मृदाचे आम्लधर्मी व उदासीन व आम्लधर्मी असे प्रकार पडत असत मृदा म्हणजे काय आपली मातीचे सुद्धा आम्ल आणि आम्लधर्मी असे आणि उदासीन असे प्रकार पडतात बघा आपण जी माती शेतामधली माती या मातीमध्ये सुद्धा आम्लारीचं आणि क्षाराचं प्रमाण असतं जेव्हा तुम्ही शेतामध्ये पाणी देत असता तेव्हा पाणी दिल्याच्या नंतर त्याच्यावरती जेव्हा पाणी वाहत असते तेव्हा त्याच्यावरती असं तुम्हाला पांढऱ्या रंगाचा फेस आलेला दिसतो मग हा फेस काय असतो क्षार असतात जमिनीमध्ये असलेले काय असतात ते क्षार असतात मग जमिनीमध्ये क्षार असायचा तर जमीन ती कशी असते उदासीन असते कळलं त्यानंतर पुढे बघा म्हणजेच यावरून काय होत असते की जमिनीचे आम्लधर्मी आम्लारीधर्मी आणि उदासीन असे त्या प्रकारचे प्रकार पडत असतात रक्तपेशी द्रवण यांचे नियोजित कार्य यथायोग्य रीतीने होण्यासाठी त्याच्यातील हायड्रोजन आयन आणि हायड्रोजन आयनायन यांची काय होत असते यांचे प्रमाण देखील ठराविक असणे गरजेचं असते आपल्या शरीरामध्ये सुद्धा आम्ल असतं जर ते आम्लचं प्रमाण वाढलं तर आपण काय म्हणत असतो आम्लपित्त वाढलं म्हणतो किंवा ॲसिडिटी झाली असं म्हणत असतो तेच प्रमाण कमीसुद्धा होऊ द्यायला जमत नसतं त्याचं सुद्धा एक विशिष्ट काय असते पातळी असते ते कमी जर झालं तर काय होत असते त्याच्यासुद्धा आपल्याला आरोग्यावरती विपरीत परिणाम होतात वाढलं तरी विपरीत परिणाम होतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेला सामू जो आहे किंवा आम्लचं प्रमाण हे सुद्धा स्थिर असणं गरजेचं असते त्यानंतर सूक्ष्मजीवाचे अपयोगाने केल्या जाणाऱ्या किण्वन किंवा इतर जैविक रासायनिक प्रक्रिया तसेच विविध रासायनिक प्रक्रियेमध्ये हायड्रोजन आयन आणि हायड्रोजन आयनायन यांच्या प्रमाण विशिष्ट मर्यादेपर्यंत राखून ठेवणे आवश्यक असते शुद्ध पाण्यामध्ये सुद्धा
ठीक आहे, एनटीएससी परीक्षेचं नियोजन संदर्भात आपण काही नंतर 9:30 वाजता एक लाईव्ह क्लास घेऊ आपण एनटीएससी संदर्भात. बघा त्यानंतर आपण जर बघितलं तर विचरण होऊन हायड्रोजन आणि आयन सम प्रमाणामध्ये असतात. या ठिकाणी बघा आपण जर बघितलं तर पाण्याचे जे श्रेणू सूत्र आहे काय आहे H2O, याचं जर विचरण झालं तर काय होईल बरं, हायड्रोजन काय होईल, सॉरी निस्त हायड्रोजन काय होईल, वेगळा होईल आणि याच्यामध्ये OH म्हणजे या ठिकाणी काय असतं, H2O म्हणजे पाणी, हायड्रोजन धनान तयार झालं म्हणजे काय आम्ल, आणि इथं आयनन सुद्धा तयार झालं म्हणजे काय आम्लरी, म्हणजे पाण्यामध्ये आम्ल आम्लरी असे दोन प्रमाण असते याच्यामध्ये. म्हणजे पाण्याचा हा जो विचरण पावण्याचा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कोणत्या पदार्थात जलीय द्रावणामध्ये हायड्रोजन कॅटायन आणि हायड्रोसाइड हे दोन्ही आयन असतात, मात्र त्याची संहती वेगवेगळी असते. ठीक आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत, तुमच्या शाळा भरतायत, मग आपण एक काम करूया, संध्याकाळी 7 वाजता NTS संदर्भात आपण लाईव्ह क्लास घेऊ. त्यानंतर बघूया आपण, तुम्हाला इथं काय विविध पदार्थाचे द्रावण दिलेलं आहे आणि ते तीव्र आम्ल आहे किंवा सौम्य आम्ल या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. बघा जठर रस, आपल्या जठरामध्ये जो रस असतो त्याचा सामू किती असतो, एक असतो. बघा हा जो सामू आहे का, सामू लक्षात घ्या, 1 पासून ते 7 पर्यंत जर असेल तर त्याला काय म्हणत असतो आपण, आम्ल म्हणतो, आणि 7 पासून 14 पर्यंत जर असेल तर त्याला काय म्हणायचं, आम्लारी. आलं का लक्षात, जो सामू आहे आपल्या शरीर किंवा त्या आम्लाचा असलेला किंवा पदार्थाचा असलेला सामू जो आहे, हा सामू जर समजा 1 पासून 7 पर्यंत असेल तर त्याला काय म्हणायचं, आम्ल, आणि जर 7 पासून 14 पर्यंत असेल तर मग तुम्ही म्हणता बरोबर, 7 असेल तर काय म्हणायचं त्याला, त्याला म्हणायचं उदासीन. लक्षामध्ये, मग जेव्हा सुरुवातीला आम्लाचं प्रमाण कसं असेल, कमी असेल की नाही, मग ज्या द्रावणाचा सामू 1 पासून ते 3 पर्यंत असतो त्याला म्हणायचं सौम्य आम्ल, ज्याचा 4 पासून ते 7 पर्यंत असेल त्याला म्हणायचं तीव्र आम्लारी आम्ल, आणि ज्याचा 7 पासून ते 9 पर्यंत असेल त्याला म्हणायचं सौम्य आम्लारी, आणि ज्याचा 10 पासून ते 14 पर्यंत सामू असेल त्याला म्हणायचं तीव्र आम्लारी. सोपं आहे की नाही, सौम्य आम्ल तीव्र आम्ल, त्याच्यानंतर सौम्य आम्लारी आणि तीव्र आम्लारी कसे ओळखायचे, आलं लक्षामध्ये, तुम्हाला इथं तक्ता सुद्धा दिलेले. त्याच्यानंतर कोणत्या पदार्थामध्ये किती आम्लाचा सामू असतो ते सुद्धा आपल्याला ठिकाणी, लिंबू रस असेल, त्यानंतर व्हिनेगर असेल, टमाटो रस असेल, केळीची कॉफी असेल, आम्ल पाऊस असेल, त्याच्यानंतर आपलं मूत्र असेल, पाऊस दूध असेल, शुद्ध पाणी, साखरेचं द्रावण असेल, रक्त असेल, आपलं खाण्याचा सोडा असेल, किंवा त्याच्यानंतर टूथपेस्ट, टूथपेस्ट हे कसं आहे आम्लारी धर्मी आहे. या प्रत्येक पदार्थामध्ये असलेला आपल्याला इथं या ठिकाणी काय दिलेला आहे, द्रवणाचा सामू दिलेला आहे. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर पाण्याचे विचरण तयार होणार आहे, हायड्रोजन आयनाची संहती 25 डिग्री या तापमानाला जर आपण 1×10⁻⁷ मोल लिटर इतकी असते, या तापमानाला 1 मोलार एसीए विरल याची संहती जवळपास, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिले एकमेकाची मापन श्रेणीनुसार त्याचं मोलामध्ये दिलेलं असं वर्गीकरण दिलेलं आहे. मग आता हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ आपण आम्ल आहे किंवा आम्लारी आहे कसं ओळखायचं, यासाठी तुम्हाला काय दर्शक दिलं असतं, दर्शक म्हणजे काय दाखवणारे, इंडिकेटर्स, इंडिकेटर म्हणजे काय दाखवणारं. जसं आपण मोटरसायकल चालवत असताना जर तुम्हाला अचानक उजव्या बाजूला जर वळायचं असेल तुम्ही काय करता, मोटरसायकलचा इंडिकेटर देता की नाही, राईट साईडचं देता ना, कल्याण तो दरवाजा थोडा लावून घे, काय करता, काय करतो आपण मोटरसायकल चालवत असताना, बस मोटरसायकल चालवत असताना अचानक काय करतो आपण, डाव्या बाजूला जर आपल्याला वळायचं असेल तर आपण डाव्या बाजू इंडिकेटर देऊ, इंडिकेटर म्हणजे काय दर्शक, म्हणजे मागच्याला कळतं की याला डाव्या बाजूला जायचं किंवा उजव्या बाजूला जायचं, लक्षामध्ये, इंडिकेटर म्हणजे काय दर्शक. तसं इंडिकेटर कुठं असतं, आपलं आम्ल आणि आम्लारी दाखवण्यासाठी. मग कोणतं इंडिकेटर असतं ते आपण या ठिकाणी बघूया. आता आपलं काय इथं नैसर्गिक आणि संश्लिष्ट दर्शकाची आम्लधर्मी आणि आम्लारी धर्मी असलेल्या पदार्थाची, आपण एखादा दिलेला पदार्थ हा आम्ल आहे किंवा आम्लारी आहे हे आपल्याला ओळखण्यासाठी काय एक विशिष्ट या ठिकाणी आपल्याला काही दर्शक दिलेले आहेत. बघा जसं आपल्या इथे काय करायचं, लिटमस, हळद, जांभूळ, मिथिल ऑरेंज आणि फिनोथिविलिन या आपले काही घटक घ्यायचे आहेत. आपण मागील इयत्तेमध्ये पाहिले की काय नैसर्गिक तसे संश्लिष्ट रंगाचे आम्लधर्मी आणि आम्लधर्मी द्रावणामध्ये दोन भिन्न रंगाची रंग दाखवत असतात. अशा रंग द्रावणाचा आम्ल आणि आम्लारी दर्शक म्हणून त्याचा उपयोग करतात. सामू मापन श्रेणीमध्ये आम्ल आणि आम्लारीच्या तीव्रतेप्रमाणे त्याच्या द्रावणाचा सामू 0 पासून ते 14 पर्यंत बदलत असतो.
जसं मी आता तुम्हाला लिहून दिला शून्य पासून 14 पर्यंत काय होत असतो बदलत असतो सामधील हे बदल दर्शनासाठी जे वैश्विक दर्शक वापरतात त्याला काय म्हणत असतात आपण इंडिकेटर किंवा दर्शक म्हणत असतो मग अनेक संश्लिष्ट दर्शकाचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवतात वैश्विक दर्शनाचे द्रवण किंवा त्यापासून बनलेले कागदी दर्शक पट्टिकेचा उपयोग करून दिलेल्या द्रवणाचा सामू ठरवता येतो बघा आपण मागील येतेमध्ये तुम्ही काय काय पाहिलं असेल की निळा लिटमस लाल होतो बघितलं पण मग तो लाल किती प्रमाणामध्ये झाला हे माहित असतं का आपल्याला नाही मग त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशी एक आकृती दिलेली बघा या ठिकाणी मग या ठिकाणी काय दिलं असतं आपल्याला की जम समजा लाल लिटमस निळा लिटमस जर लाल होता असेल तर मग लाल होण्याचं प्रमाण सुद्धा इथे या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला मग तो किती प्रमाणात लाल झाला मग यावरून तो तीव्र आम्ल आहे किंवा आम्लारी आपल्याला या ठिकाणी बघता येत असतं आलं का लक्षामध्ये किंवा आम्लारी आम्लारी जर बघायचं असेल तर निळा होता असताना मग तो किती प्रमाणामध्ये निळा झाला मग यावरून तो आम्लारी आहे तो किती आहे सौम्य आम्लारी आहे की तीव्र आम्लारी या ठिकाणी आपल्याला ठरवता येत असतं अशा प्रकारची एक पट्टी तयार केलेली असते जेव्हा आपण सुरुवातीला जसं जर गडद लाल रंग झाला असेल तर ते कसं असतं सौम्य आम्ल असतं त्याचं जर प्रमाण कमी कमी होत गेलं तर म्हणजे काय होत असतं वाढत जातं इकडं 7 पर्यंत जर गेलं तर काय होतं उदासीन होतंय लक्षामध्ये मग याला म्हणत असतो आपण तीव्र आम्ल किंवा सौम्य आम्लारी या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला आपण आम्लाबरोबर ज्या होणारी अभिक्रिया आहे ती अभिक्रिया आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत फक्त आतापर्यंत आपण काय बघितलं आहे त्याच्यावरती नजर फिरू आपण या ठिकाणी अरेनियसचा सिद्धांत पाहिला आम्ल कशाला म्हणतात आम्लारी कशाला म्हणतात त्यानंतर आम्लाची आणि आम्लारीची संहती पाहिले त्यानंतर द्रवणाचा सामू आणि वैश्विक दर्शक इत्यादी घटकाचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला उर्वरित जो भाग आहे की आम्ल आणि आम्लारीची क्रियाशीलता मग त्याची क्रियाशीलता धातूबरोबर असेल पाण्याबरोबर असेल किंवा गरम पाण्याबरोबर त्या ते असेल किंवा क्षाराबरोबर असेल ही होणारी जी अभिक्रिया ह्या अभिक्रियाबद्दल आपण उद्या माहिती बघू ओके आज आपण इथं थांबू.